नमस्कार. आज आपण चाललो आहोत प्रतापगड किल्ल्यावर. आतापर्यंत 25,000 सबस्क्रायबर्सनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. आपण अजूनपर्यंत केले नसल्यास आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. दर्जेदार व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. प्रतापगडावर येण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक महाबळेश्वर मार्गे व दुसरा कोकणातून महाड पोलादपूर मार्गे. प्रतापगड पुण्यापासून 150, महाबळेश्वर पासून 20 आणि सातारा आणि महाड पासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. आता आपण किल्ल्यावर येऊन पोहोचलो आहोत. पार्किंग लॉट मध्ये आहे आपण आणि ह्या पार्किंग लॉट मध्ये इथं गाडी पार्क करून आता आपण किल्ल्यावर जाणार आहोत. प्रवेशद्वाराजवळच गाईडची विचारणा होते आणि आम्ही गाईड घ्यायचा निर्णय घेतला. हा किल्ला शिवाजी महाराजांचे 13वे थेट वंशज उदयनराजे भोसले यांच्या खासगी मालकीचा आहे. विजापूरच्या बेगमने शिवाजी महाराजांना संपवण्याचा विडा अफजल खानाने उचलला आणि तो 40,000 सैन्यानिशी स्वराज्यावर चालून आला होता. त्या काळी अफजल खान म्हणजे आपल्या स्वराज्यावरती आलेलं भलं मोठं संकट. त्या भेटीमध्ये दगा झाला असता तर हिंदवी स्वराज्य कदापि घडलं नसतं. शिवाजीराजे गडावरनं भेटीसाठी निघाले. त्यांच्यावर त्यांचे बॉडीगार्ड होते, जिवा महाले सपकाळ, वकील गोपीनाथ पंत वकील. शामियान्यामध्ये दोघांचे बॉडीगार्ड नव्हते, दोघांचे वकील होते. दोघांचे बॉडीगार्ड शामियान्याच्या बाहेर. शिवाजीराजांना आलिंगन दिलं. टावे बगलेमध्ये दाबल्यानंतर राजांवरती कट्टरांना अटॅक झाला. पण राजांनी काय केलं होतं, चिलकत डोक्यात झिरोटो घातला होता. कारण खानदानकडे दगा करणारे सर्वांना काल्पनिक माहिती होतं. मग शिवाजीराजांनी काही क्षणाचा विलंब न करता हातामध्ये वाघ नख होती ना, त्यानं खानाचा कोतळा बाहेर काढला. खान ओरडला, दगा दगा शिवाजींनी मुझे मारा. तो सय्यद बंडानं राजांवरती दानपट्ट्याचा वार करण्याचा प्रयत्न केला. पण जिवा महाले सपकाळाने तिथे उंच उडी मारून त्या सय्यद बंडाला उभा चिरला. मराठीमध्ये म्हण घडली बघा, होता जिवा म्हणून वाचला शिवा. खानाचा वध झाला ती तारीख आहे 10th November 1659. 10 November 1659 गुरुवारी दुपारी 2 वाजता दोघांची कबर तिथे स्वतः शिवाजी महाराजांनीच बनवली. खानाचा वध झाल्यानंतर राजांना मोठा विजय मिळाला. विजयाला मराठीमध्ये प्रताप म्हणतात ना. नाठोलो किल्ल्याचं प्रतापगड. ती अफजलखानाची कबर तुम्हा मला पाहिला 2002 पासून बंद ठेवली. ह्याच्यामागचं कारण म्हणजे अफजल खान काय सुफी संत वगैरे नव्हता. त्याचं उदत्तीकरण होत गेलं आणि येऊन लोकांनी अतिक्रमण केलं, हुरूस वगैरे व्हायला लागले. त्याच्यामुळे ती कबर आत्ता बंद आहे. राजे गडावरनं भेटीसाठी खाली गेले होते तर जाण्याअगोदर शिवाजीराजांनी गडाच्या संरक्षणासाठी 40 मावळे इथे लपून ठेवले होते. हे 40 लोक राहतील असं तुम्हाला वाटतच नाही. ही गुहा अजूनही 8 फूट खाली होती. ओके. आणि हा डोंगर समोर नॅनोकार लागले ना तिथपर्यंत होती. म्हणजे ऍक्च्युली गोवा स्टार्ट तिथून आहे. 1957 ला नेहरू गडावरती येणार होते, रस्ता वगैरे बनवायचा होता म्हणून हे तोडण्यात आलं. वरती बघा, दोन्ही साईडच्या दोन भिंती दिसतात ना. एक रचना आर्किटेक्चर कसं आहे, लांबून पाहिल्यानंतर या दोन्ही भिंती तुम्हाला एकच वाटतात. म्हणजे गडाचा प्रवेशद्वार कुठं आहे तो कळतच नाही. आणि हा जसा किल्ला प्रतापगड आहे, हे दोन उंच डोंगर दिसतात ना तिथून. मधुमकरंदगड, त्या मधुमकरण गडावरती शंकराचं मंदिर, पाण्याचं तलाव, दीपमाळ उंच वाले दोन. पण आधी तिकडे जायचं म्हटलं तर पायी जावं लागतं. ट्रेकिंग करणारे लोक जातात ट्रेक पॉइंट. सुट्टीच्या दिवशी गडावर पर्यटकांची बरीच गर्दी असते. थोडेसे पुढे गेल्यावर गडाचे मुख्य प्रवेशद्वार नजरेस पडते. गड बनवत असताना बघा, पूर्ण किल्ल्याच्या तटबंदीवरती छोटे छोटे होल ठेवलेले. जसं आत्ताचं रॉकेट लॉन्चेस घेऊन फिरतात ना, तर त्या काळी छोट्या छोट्या तोफा खांद्यावरती घेऊन दिवस दिवसभर तटबंदीवरनं पहारा द्यायचे. म्हणजे इकडच्या होल मधून तुम्हाला जस्ट बाहेरची लाईट दिसते. म्हणजे थोडेसे क्रॉस ठेवले, त्याच्या मागचं कारण तोफ्याचा मारा करण्यासाठी. आणि तुमच्या मागे ते बघा स्लोप आहे, सुकळतं तेल किंवा गरम पाणी इथून सोडण्यासाठी. दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना शरभाचे शिल्प कोरलेले आहे. हा जो दरवाजा दिसतोय तो शिसवी लाकडाचा सुमारे 350 वर्ष जुना मूळ दरवाजा आहे. गाईड जर बरोबर असेल तर किल्ल्याविषयीच्या अनेक आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळतात. रा
राजे आठवड्यातनं महिन्यातनं वर्षातनं जेव्हा जेव्हा कुलदेवीच्या दर्शनाला यायचे त्या दरवाजापर्यंत येत असत, पालखीमध्ये बसून मग दर्शनाला इथून जात असत. हा राजमार्ग बंद करण्यामागचं कारण, वरती तुम्हाला पिंक कलरची गॅलरी दिसते दीपमाळीच्या अलीकडे, तो नगारखाना होता. 1936 इकडे पाऊस वगैरे खूप असतो, ते जुनं बांधकाम लाकडी पूर्ण ढासळलं, मग तिथे भिंत बांधून कायमस्वरूपी हा दरवाजा बंद केला. आपण मंदिरात दर्शनाला जायचंय पण ह्या नवीन मार्गानं 1957 नंतरचा मार्ग हा, पूर्वीचा मार्ग म्हणजे किंवा दोनच लोक जाण्यासाठी पायवाटा. आजही गडाचं रिपेअरिंगचं काम चालू आहे त्याच मटेरियलमध्ये. आज वापरतात सिसं मिळत नाही, उडीद डाळ, तुरटी, गुळ आणि चुना आणि वाळू, तथा मिक्सर, समोरचा झेंडा लावलेला बुरुज. मग तिथून काय करायचे, टेहळणी वॉच टावर. चारही दिशेला चार बुरुज आहेत. समोरचाच बुरुज आहे त्याचा फोटो आपल्या नेहमी चौथीच्या मुलांच्या पुस्तकात येतो. आणि मराठी पिक्चर जर तुम्ही पाहिलं असतील, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, एक मराठा लाख मराठा, बघतोयस काय मुजराकर, ह्याची शूटिंग इथे झालेली आहे. वरून पाहिलं, वरून फोटो घेतल्यानंतर तुम्हाला जसा आहे तसा वरून घेता येतो. आणि ह्याला दुसरं नाव आहे ते शिवप्रताप बुरुज. अफजलखानाचा वध केल्यानंतर संभाजी कावजी कोंडाळकरांनी खानाचं मुंडकं कापून या बुरुजावरती आणून ठेवलं होतं. हे समोर जे दिसते आहे ते जावळीचे खोरे. पूर्वीच्या काळात हे जंगल इतके घनदाट होते की सूर्यकिरणही जमिनीवर पडू शकत नव्हते. आणि हे समोर दिसत आहेत ते महाबळेश्वरचे डोंगर. हा आहे एल्फिस्टन पॉइंट. इथून महाबळेश्वरचे बरेच पॉइंट दिसतात, जसे एल्फिस्टन पॉइंट, विल्सन पॉइंट, सनसेट पॉइंट इत्यादी. ह्या प्रतापगडावरती 30 कुटुंब राहतात. हे राहणारे लोक म्हणजे कोणत्या काळी जे केअरटेकर होते ना, त्यांचीच पिढी चालू आहे मावळ्यांची. किल्ल्याच्या बांधकामासाठी लागणारा दगड ह्याच तलावातून काढला गेला. किल्ल्यावरचे रहिवासी आजही या तलावाचं पाणी वापरतात. अनियोजित फलक आणि फ्लेक्समुळे किल्ल्याचं विद्रुपीकरण होतंय, हे जर टाळलं तर बरं होईल. जावळीच्या या घनदाट जंगलामधील ढोरक्याच्या डोंगरावर शिवछत्रपतींनी 1656 साली प्रतापगडाचे बांधकाम आपले पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांच्याकडून करवून घेतले. समोरच दिसणारी अफजलखानाची कबर शामियाना देखील अशा ठिकाणी उभारला की त्या खानाच्या हालचालीवरती गडावर नजर ठेवता यावी. टोटल आपण मंदिरापर्यंत आत्ता 275 पायऱ्या आलो. आता मंदिरात जायचा मेन प्रवेश बंद आहे, पण आपण जाणार आहोत त्या बॅक साईड. आज गडावर पर्यटकांची जत्राच भरलेली आहे. या जत्रेतून वाट काढून आम्ही भवानी मंदिराकडे गेलो. ही ऍक्च्युअली देवीची मूर्ती बनवली. ह्या मूर्तीचा शिळा म्हणजे दगड त्या काळी महाराजांनी नेपाळातून मागवला. नेपाळमध्ये गंडकी नावाची नदी आहे बघा, काळी गंडकी, त्या गंडकी नदीतून हा शिळा मागवला. ही मूर्ती राजगडला पुणे जिल्ह्यात बंबाजी नाईक पानसरेंनी घडवली. आणि ह्या गडावरती देवीची स्थापना 1661 करण्यात आली. देवीच्या पायाजवळ तुम्हाला काचेच्या पेटीत ठेवलेलं एक शिवलिंग पाहिजे. काचेसारखं दिसतं, काचेचं नाही आहे, स्फटिकाचं आहे, क्रिस्टल राजेचं आहे. आणि मंदिरात एक तलवार पण आहे. ही तलवार स्वराज्याचे चौथे सर सेनापती महाराजांचे सख्य मेहुणे, त्यांचं नाव तळवीरचे कान्होजी हंबीराव मोहिते, 100 लोक मारली की एक सोन्याचं स्टार दिलं जाईल. असे सोन्याचे 6 स्टार तुम्हाला तलवारीवरती पाहिजेत. भवानी मातेच्या मंदिरात येण्याचा प्रवेश हा पूर्वीकडनं बंद आहे. तुम्हाला मंदिरात प्रत्यक्ष येण्याचं या दरवाज्यातनं जायचं आहे. देवीचं दर्शन घेऊन बालेकिल्ल्याकडे निघाल्यावर रस्त्यात हनुमानाचे मंदिर लागते. दोन दक्षिणमुखी आहे आणि शेपटी डोक्यावर ठेवून पुन्हा टर्न दिला. आपला वीरप्रताप हनुमान म्हणतात. मूर्ती जुनीच आहे, मंदिर फक्त आहे नंतर केलं. असे म्हणतात की हे मंदिर समर्थांनी स्थापित केलेले आहे. हा जो आहे हा बालेकिल्ल्याचा दरवाजा. या दरवाजाची रचना सुद्धा गोमुख पद्धतीची आहे. बालेकिल्ल्यातून आत गेल्यावर डावीकडे केदारेश्वराचे मंदिर लागते. असे म्हणतात की आतमध्ये जे शिवलिंग आहे ते स्वयंभू आहे. ही जी मोकळी जागा दिसते आहे तिथे आधी सदर होती. किल्ल्यावरच्या बैठका, न्यायनिवाडे इथे होत असत. आजपर्यंत लहानपणापासून आपण इतिहासाच्या पुस्तकात जो प्रतापगडाचा फोटो बघत आलोय तो हाच तो. हा जो बाजूला दिसतो आहे तो आहे भवानी बुरुज.
ठिकाणी बाले किल्ल्यामध्ये ठेवलेल्या तळघरातल्या चोरवाट त्यापैकी इथे एक आहे. बाकी सर्व बंद करण्यात आल्या. इथून मावळे उतरून पुन्हा तटबंदीच्या बाहेर निघून ह्या छोटा किल्ल्याला विडा देऊन मोठ्या गडात यायचे. मेन प्रवेश बंद करून शत्रूवरती येऊन पुन्हा हल्ला करायचे. तुम्ही आता तटबंदीच्या आतमध्ये उभे आहात. तुम्ही आता सातारा जिल्ह्यात आहात, पण ह्या तटबंदीच्या बाहेरचा एरिया म्हणजे जस्ट पुढे गेलात की रायगड जिल्हा चालू झाला. भवानी बुरुजावरून चालत पुढे आल्यानंतर आपण येतो कडेलोट टोकावर. ह्याचं नाव जरी कडेलोट टोक असेल तरी इथून कोणाला शिक्षा दिल्याची नोंद इतिहासात नाही. कडेलोट टोकाहून थोडस पुढे आल्यावर आपल्याला दिसतो गडाचे मुख्य आकर्षण असलेला शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा. या पुतळ्याचं उद्घाटन 30 नोव्हेंबर 1957 साली पंडित नेहरूंच्या हस्ते झालेलं. हा पुतळा गडाच्या सर्वोच्च स्थानी असून या ठिकाणी पूर्वी शिवाजी महाराजांचा महाल होता. ह्या पुतळ्याचं व्यवस्थापन सातारा महानगरपालिका आणि उद्यानाचं व्यवस्थापन वन विभाग करतो. समोर दिसतोय तो रेडका बुरुज. सर्व बुरुजांना जोडणारी तटबंदी आहे. प्रतापगड हे एक पॉप्युलर डेस्टिनेशन असल्यामुळे खूप पर्यटक येत जात असतात. गडावर अनेक प्रकारची दुकाने आहेत जिथं ताकापासून ते पुस्तकं, गिफ्ट आर्टिकल्स अशा पद्धतीच्या वस्तू तुम्हाला मिळतील. गडावर काही हॉटेल्स आहेत आणि इथं सिंहगडाप्रमाणे चुलीवरची पिठलं भाकरी मिळते. मगाशी आपण किल्ल्यावरून जो बघितला तो हा शिवप्रताप बुरुज. आता आपण त्या शिवप्रताप बुरुजाच्या जवळ आलेलो. गडावर काही मंडळी ड्रोननं शूटिंग करत होते. बाजूला जो दिसतोय तो आहे भवानी बुरुज. या दिंडी दरवाजातून आपण शिवप्रताप बुरुजाच्या मागे चाललो आहोत. इथून सुद्धा आपल्याला महाबळेश्वरच्या डोंगर रंगांचं छान दर्शन होतं. दिवसभर गडावर काम करून ही लोक जंगलातल्या पायवाटेनं खाली उतरत आहेत. प्रतापगड पूर्ण फिरून झाल्यानंतर आम्ही चहा आणि भजीचा आस्वाद घेतो इथं. आज आम्हाला किल्ल्यावरून सूर्यास्त बघण्याचा आनंद मिळणार आहे. अशा वेळेला आम्ही किल्ल्यावर आलोय की इथून सूर्यास्ताचा नजारा छान दिसू शकेल. गडद होत चाललेले सूर्यास्ताचे रंग, निळसर सह्याद्रीच्या रांगा, हिंदवी स्वराज्याची साक्ष देत असलेला हा भगवा आणि समोर तांबडा सूर्य, अतिशय अद्भुत आणि भारावलेले वातावरण. अशा प्रकारे प्रतापगडाची आपली सफर इथे संपतीये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. खाली जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक केल्यानंतर इथून पुढच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील.